पाठ प्रवास आवडला तर उपाशी काने असतात का माहीत मध्ये असे काळ असतो. तुम्हाला जाताना मी माझी शाळा पण दाखवतो. तुम्हाला दाखवतो शाळा साऊथ इंडियन असोसिएशन मजा आया. गजानन वडापाव तिथे नाही खायचं, आपण वडापाव नाही खायचं. कारण गजानन वडापावला वडापावला बंद बनवता येत नाही. टाइमपास करत आता रिक्षा शिकतात. मी त्यांना आता वेळ रिक्षा शिकायची. बाजूला रिक्षाची लाईन बघा. आता काय भविष्य या विचार आम्ही कधीच बोलत नाही, कारण भूतकाळ गेलेला असतो आणि भविष्याचा आम्ही विचार करत असतो. बोलायचं नसतं, पुढे चालत राहायचं असतं असं आमच्या नमिताने शिकवलं. अरे कहना क्या चाहते हो? नमिता काढलं आमची नमिता मावशी आहे, त्यांनी आम्हाला शिकवलं. त्या पाठी बसलेल्या आहेत, आम्ही त्यांना कधीच फ्लॅश मध्ये आणत नाही, कारण ते आमच्या डायरेक्टर आहेत. डायरेक्टर आमच्या कॅमेरामॅन आहेत. आम्ही त्यांना पदवी दिलेली आहे. त्यांना रोज महिन्याचा 10,000 रुपये पगार स्वतःचा आहे. आम्ही त्यांना पगार देतच नाही, बिन पगारी फुल अधिकारी. समजलो ना. पड्डे असे डेंजर बघा, पेडेंचा विषय आला. सगळ्यांना खूप भूक लागत होती, कारण बाजूला डॉमिनोज पिझ्झा दिला नाही. रस्त्याने चालताना पण माणूस बघायला आम्ही मेल्यामध्ये तर आम्ही आता काही सामान घेत आहोत. चला पुढे मोठा आपण इथे सगळे पेन बापरे. केवढा ताण.
आमच्या बाजूला एक बस आहे, तर आता आम्ही एका गल्लीतनं घुसलेलो आहे, चला जाऊ मावशीच घर। मावशीच्या घर म्हणजे मावशीचं माझं घर नाही, जेरेमीच्या मावशीच्या घराच्या बाजूने आम्ही चालू पण त्या मावशीच्या घराच्या इथे बिचारे लोक कसे राहतात बघितला एवढे खड्डे, आता आपण ते खड्डे दाखवू शकत नाही, जनता माफ नहीं करेगी। कधी कधी असं काय बोलू होतं कारण माझं स्वतःचा बॅगचा प्रॉब्लेम झाला, त्या गाडीवरून खड्ड्यात नक्की प्रवास करतो, खेड्यांचं लक्ष दिलं पाहिजे कारण तिथे चांगल्या सुविधा देणं खेड्यांचं काम, कारण पण टॅक्स जे आहे त्या दिवसाला त्यांनीही चांगलं सुविधा देणं त्यांची काम ते नाही देऊ शकत, त्याचा अर्थ त्यांच्याकडे भ्रष्टाचार आणि करप्शन सामान्य जनतेला नको आहे, राहू दे आपण ह्या राजकारणाच्या गोष्टी निघतात आणि आपण बोलणं योग्य नाही, काही लोक विषय घेऊन जर बसतील आणि आपल्याला त्रास देत बसतील, आम्ही चाललो आहे जिम आठ मला सांगतो ते सिद्धपूरमध्ये मध्ये येतात जयवीरला जिम आठला यायचं तुम्हाला सांगून तो पाठी लागलाय, तुम्हाला सांगून जेव्हा पण डी मार्टला जातात ना तेव्हा कोविलच घेऊन जातात आणि बाहेर काय ना काहीतरी खाऊनच येतात, म्हणून आता मला मी हट्टच केला की मला जायचं, त्याने हट्टक केला आहे कदाचित रस्त्यामध्ये त्याला पान खायची इच्छा झाली, त्याची इच्छा तुम्हाला माहिती आहे मागे तुम्हाला मी त्या मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं की त्याची दाढ दुखत होती, दाढची दुखत होती त्याला सतत त्रास होत होता, झोप पण लागत नव्हता, कसं कसं चार ते औषधाने थांबले आणि म्हणजे मला पान त्या दाढेला पुन्हा पान लागला, तर गोड लागल्याच्या नंतर पुन्हा दाळ दुखते रात्रभर झोप नाही, पान असेल 20-30 रुपये कशाला आपण आपला त्रास करून देणार, लहान मुलांचं वय आहे का, लहान मुलांनी पाणी खायचं असतं, लहान मुलांनी पाणी खायची वेळ नाही।